रमजानच्या पवित्र महिन्यात नाशिकच्या लासलगाव मधल्या दोन तरुणांनी कोरोनाग्रस्तांची सेवा करत हिंदू मुस्लिम एकतेचं अनोखं दर्शन घडवलं. मिरान पठाण आणि सोनू शेख अशी या दोघांची नावं आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळावी आणि त्यांच्यावर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी त्यांनी नाझिया वतन संस्थेकडून रुग्णवाहिका सुद्धा मिळवली आहे. केवळ पेट्रोलचे पैसे घेऊन ते अहोरात्र रुग्णसेवा करतात. केवळ रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याचंच काम नव्हे तर मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्याचं काम सुद्धा ते करतायत. मृतांच्या नातेवाईकांकडून ते कोणतंही शुल्क यासाठी घेत नाहीत. रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांनी सुरू केलेली रुग्णसेवा 100 अधिक कोरोनाग्रस्तांना जीवदान देणारी ठरली आहे. काही वेळ असा होतो की जे म्हणजे जे डेड बॉडी झाली त्याचे नातेवाईक असतात ते जवळ येतात नाही, घाबरतात, म्हणजे हात लावतात नाही, तर ते पण मला स्वतःहून उचलून गाडीत ठेवावं लागतात. जे डेड बॉडी आहे ते आम्ही रुग्णवाहिकेमध्ये नेऊन तिथपर्यंत स्मशानभूमीमध्ये नेऊन काही वेळेस असं होतं का आम्हाला स्वतःला अंत्यसंस्कार करावं लागतं, ते पण आम्ही आमच्या टीमनं पूर्ण केलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बातमी. अहमदनगर जिल्ह्यातली नागरिकांना दिलासा देणारी शिर्डीतल्या साईबाबा संस्थांच्या साई आश्रम 2 मध्ये 3200 बेडचं जम्बो कोविड सेंटर उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्री आणि विधी व न्याय विभागाकडून कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी परवानगी सुद्धा मिळाली. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या महिलांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीनं जीव जाण्याची वेळ आली. नागपुरातल्या लकडगंज भागातल्या देहविक्री करणाऱ्या महिलांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे आपली व्यथा मांडली. लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद करणाऱ्या पोलिसांनीच मग या महिलांसाठी मदतीचे हात उभे केले आहेत. त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे. निश्चय फाउंडेशन आणि पोलीस निरीक्षक पराग कोटे यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या हस्ते मुंबईमध्ये बोरिवलीतल्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. तसंच भरत घाणेकर मित्रमंडळानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचंही दरेकरांनी उद्घाटन केलं. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात येणाऱ्या अडचणी सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. सांगलीतल्या मिरजमधल्या अपेक्स केअर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. अपेक्स केअर हॉस्पिटल बंद करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. कोरोना रुग्णांची भरमसाठ बिलं आणि आरोग्य सेवेबाबत अनेक तक्रारी आल्याने हॉस्पिटलवर ही कारवाई करण्यात आली आहे. नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नये आणि दाखल असलेले रुग्ण बरे झाले की त्यांना डिस्चार्ज द्यावा आणि रुग्णालय बंद करावं असं या आदेशामध्ये सांगण्यात आलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे